नमस्कार मित्रांनो, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निपाणे तालुका पाचोरा जिल्हा जळगाव येथे आपले सर्वांचे सर स्वागत। आपण बघू शकता काही दिवसापूर्वी आपण जे किचन गार्डन मध्ये रोपं लावली होती तर त्या रोपांनी आता खूप छान जोम धरलेला आहे। आपण बघू शकता ही आहे कोबीची बाग, कोबी आणि मुळा आहे या बाजूला। आपण बघू शकता टवटवीत आणि खूप सुंदर अशी कोबीची रोप। आणि इकडे आपण बघू शकता पाणी दिले जात आहे कोथिंबीरला। आणि इकडे आहे आपण बघू शकता कोबीचा गड्डा आपण बघू शकतो इकडे। आणि इकडे कोथिंबीर आहे, इकडे टमाटे आहेत आणि खूप अप्रतिम असा हा बगीचा। इकडे केशर आंबा आहे जो माऊली नर्सरीचे जे संचालक आहे बाबूलाल राजपूत आणि गोविंद राजपूत यांनी आम्हाला दिला होता। खूप सुंदर असं हे रोप आहे। इकडे टमाटे आहेत, आपण बघू शकता टमाट्याची झाडं सुद्धा आता मोठी झाली आहेत, यांना पण आता दोरीने बांधावं लागणार आहे। आणि या बाजूला आहे मुळा, आपण बघू शकतो ही मुळ्याची रोप, काही दिवसात यांना आता मुळा पण येणार आहे। आणि या बाजूला आहेत वांग्याची रोप, हे वांगे ना सर, शानदार अशी वांग्याची रोप। तर आपण बघू शकता इकडे कोथिंबीर आहे, वांग्याची रोप आहेत, वांगे आहेत, गिलके आहेत। इकडे बघू शकता आपण इकडे कोमल पवार सर आणि लाल पाटील सर दोघे बघू शकता आपण। इकडे कोणता प्लॉट आहे सर आपला, तो काय आहे तिकडे? पालक आहे, पालक बरोबर। तर शेपू आहे, पोकळा पण आहे, शेपू, पालक, पोकळा, कोथिंबीर, टमाटे, कोबी, वांगे, खूपच छान। आपण बघू शकता गिलके आहेत, मी गिलक्याचे बिये आपण लावले होता त्याचा पण आता वेल तयार होतो, प्रतिम असं हे दृश्य। आणि खरोखर प्रत्येक रोप जगलेला आहे आणि प्रत्येक रोप खडकावर टाकलेल्या गळावर जगत आहे। खरोखर जिद्द असेल तर कोणतीही गोष्ट शक्य आहे। या जागी संपूर्ण खडक होता आणि इकडे गळ आणून टाकलेला आहे आणि त्या गळावरच ही संपूर्ण किचन गार्डनची शेती केली जात आहे। आपण बघू शकतो तर दादा आता आपल्या रोपांना बऱ्याच गोष्टींना आता कोबीचा गड्डा आपण बघू शकतो, वांगे पण आलेले आहेत, तर किती दिवसामध्ये आणखी आपला हा बाग तयार होईल? आता कोथिंबीर आजच आपली तयार आहे, शाले पोषणाहारच्या कामी येऊ शकते, परंतु आपला पोषणाहार बंद असल्यामुळे आपण पोषणाहार सुरू होण्याची वाट पाहत आहोत। आणि कोबीचं फळ पण आलंय बघा, कोबी पण दाखवली मी आता मगाशी, इकडे बघा कोबीला पण सुरुवात झाली आहे। इकडे आपण झूम करून बघू शकता कोबी पण आलेली आहे। आणि काही दिवसांमध्ये या सगळ्या जे कोबीचे रोप आहेत यांना सगळ्यांनाच कोबी येणार आहे आणि वाट पाहत आहोत त्या दिवसाची। अर्थात आमचा पूर्वीचा अनुभव खूप चांगला आहे, आमचा कमीत कमी 6वा ते 7वा बाग आहे, प्रत्येक वर्षी आम्ही हा बाग घेत असतो आणि गरजू लोकांना आम्ही देणार आहोत। अगदी पोषणाहार जर नाही सुरू झाला तर आम्ही या कोबीची भाजी करून विद्यार्थ्यांनाच देणार आहोत, तर नक्कीच या बागेचा उपयोग विद्यार्थ्यांसाठी आणि गरजू लोकांसाठी केला जाणार आहे। तर मित्रांनो, किचन गार्डन परिसराला आपण सर्वांनी भेट दिली आहे व्हर्च्युअली का होईना, तर आपल्या सर्वांचे आभार मानतो। आणि नक्कीच आता सर्व शाळांनी परसबाग केलेली आहे आणि परसबाग आता हा विषय काही नवीन नाही आहे, 16 कलमी कार्यक्रमांतर्गत प्रत्येक शाळेने परसबाग लावली आहे। आमची बाग आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर खूप खूप धन्यवाद।